नमस्कार विद्यार्थी आणि पालक हांक ह्या नव्या शिक्षण पद्धतीन खास करून घरघरांनी एक उतर मेळटा एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी हे इम्प्लिमेंट जाता ह्या वर्साच्यान हायर एज्युकेशना भितर आणि ताका लागून खूप कडेन विद्यार्थी किंवा पालक असत हांचे मदीं कांय प्रस्नूय उपस्थित झाल्यात की नेमके हाचें स्वरूप एडमिशन कशें पद्दतीन आसतलें एक्झिट आणि एंट्री अशी काय उतरं मल्टीपल एक्झिट मल्टीपल एंट्री अशी उतरं म्हणजे नेमके किती असं ह्याच नदरेंतल्यान तुमकां मार्गदर्शन लागून हायर एज्युकेशन डायरेक्टरेट जे ताच्या खाला आ, गोवा स्टेट हायर एज्युकेशन कौन्सिलाचे फॅकल्टी डॉक्टर महादेव बाब जे खास करून एडमिशनाचो पुराय भाग जो असा तो सांभाळतात ते तुमकां ही माहिती आसा हांव सगळ्यांत सुरवेक तुमक योकार दिॉ महादेव बाब गांवस डायरेक्ट टू द एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या अंडर हो जो आता येवपी शिक्षणीक वर्साच्यान जो सिलेबस वा स्ट्रक्चर आणि एडमिशन हांचे कडेन भुरगो आतां वेगळे पद्दतीन पळयतलो पण फाटल्या वर्सा मेरेन फाटल्या एकडेमिक वर्सा मेरेन जी सिस्टम आशिल्ली हो ती आणि ही हातूतले नेमके वेगळेपण कितें सो आता म्हटल्यार पहिली आतापर्यंत जे सिस्टम आशिल्ले तो क्रेडीट बेस्ड सिस्टम असं चॉइस बेस्ड क्रेडीट सिस्टम आता ह्या वर्षापासून आम्ही एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी इम्प्लिमेंट करत ऑल ओवर द स्टेट फॉर जनरल एज्युकेशन अच्छा हातून पहिली कसे आशिले की भरगो जे एडमिशन घेतला वेदर सयंसात किंवा आर्ट्स किंवा कॉमर्स तो ही की ताची तीन वर्षांची डिग्री असता बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स एडमिशन आर्ट्स घेतलं म्हणून त्याला खबर असलं की आपण बॅचलर ऑफ आर्ट्स डिग्री मेटली बॅचलर ऑफ कॉमर्स मेटली किंवा बॅचलर ऑफ सायन्स आणि तातुन सब्जेक्ट कॉम्बिनेशन जे पहिले इनिशियली जे मेटाले ही तो पहिलीच डिसईड जाता की बाबा आपण बी एस सी इन बॉटनी करतो की बी इन हिस्ट्री करतो किंवा बी कॉम इन मॅनेजमेंट करतो आता या पीच्या अंडर जसे ते आ, स्ट्रक्चर मेन्शन केला तातून तो फर्स्ट इयर भुरग्याक अंडर ई पी स्ट्रक्चर सगळे फुल वर्ष दोन्ही सेमिस्टराक जितले कोर्सेस असले डिसिप्लीन ते एक्सप्लोर करपाची ऑपॉर्च्युनिटी मेळटली म्हटलं फॉर एक्झाम्पल आता ताणे सपोज फर्स्ट इनिशियली सयन्स सायन्स भुरगो भगे ट्वेल्थ सायन्स केला सयन्सच्या ब्रॉड डिसिप्लिन अंडर फॉर एक्झाम्पल त्या पहिली बॉटनी एक्सप्लोर आणि ताका दिसले की बाबा आपण बॉटनीचे रिलेटेड जे सब्जेक्ट असुलॉजी केमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी ते एक्सप्लोर ते ते सब्जेक्ट एक्सप्लोर करतात फर्स्ट इयर एंड सेकंड सेमिस्टर आणि मागे ताका डिसाईड करपाक मेटले की ताका खंयच्या प्रोग्रामच्या अंडर खंयच्या कोर्सच्या अंडर तेका आपली ती ग्रॅज्युएट डिग्री मिळपेदर बाय हॉनर्स ऑर बाय रिसर्च ती डिग्री आसा ती त्या फर्स्ट इयर फुल एक्सप्लोर सेकेंड सेकंड तो डिसायड करू शकतालो म्हणजे पहिली जो भग एला की पड फायनल इयराक हांव खचे सब्जेक्ट घेऊन ग्रेजुएट जातलो ते त मेकळीक मेळटली पहिले एक वर्ष आणि ताणें सेकेंड सेकंड पावता त्या वेळाचेर ताका तो की फुल वर्सा पहिल्या दोन्ही सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड सेमिस्टर त्यांना डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स अवेलेबल अंडर द ब्रॉड डिसिप्लीन तर पाच ब्रॉड डिसिप्लिन्स असा फर्स्ट म्हणजे नॅचरल सयंस त प्युअर असा जसे जुलॉजी बॉटनी केमिस्ट्री फिजिक्स मायक्रोबायोलॉजी फिजिकल सयंसी हय दुसरा जो ब्रॉड डिसिप्लीन असा तातून मॅथमॅटिक्स असा कंप्युटर सायन्स असा स्टॅटिस्टिस असा सॉफ्टवेर्स आसा मागीर थर्ड तो लायब्ररी सायन्स आसा मास कम्युनिकेशन आसा जर्नलिजम मागीर फोर्थ तो कॉमर्स आसा कॉमर्स अँड मॅनेजमेंट तातूंत बँकिंग टॅक्सेशन्स कॉस्टिंग मागीर फिफ्थ तो आर्ट एंड ह्युमेनिटीज आसा तितून सगळ्यो लँग्वेजीस जातल कोंकणी हिंदी मराठी मागीर हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोशियोलॉजी सायकोलॉजी जॉग्रफी हे सगळे कोर्सीस जातले आता भुरगो सपोज एक टुवल्थ आर्ट शिकून आयला ह्या फिफ्थ ग्रुपाच्या डिसिप्लिन जितले ब्रॉड सब्जेक्ट असले जे नव हे सब्जेक्ट्स अंडर दोन कॅटेगरी फ्लोट जातले एक मेजर आणि एक मायनर तर ह्या भुरग्याक दोन्ही सेमिस्टरां एक मेजर एव्हरी प्रत्येक सेमिस्टर एक मेजर आणि एक मायनर सिलेक्ट कर दोन तो चार सेमिस्टर सब्जेक्ट्स एक्सप्लोर करतो हे चारही वेगवेगळे वेग असतात आता पहिल्या सेमिस्टर जेव्हा जो मेजर सब्जेक्ट एक्सप्लोर करतो सपोज तुम्ही एक पॉलिटिकल सायन्स मेजर घेतलो जाल्यार तुमकां मायनर तो एक सायकोलॉजी घेवन तुमकां एक्सप्लोर आतां आता फर्स्ट तुमी पॉलिटिकल सायन्स आनी जर घेतलो घेतला जर सेकंड तुमी हे प्रिपेड ना अंडर मेजर मायनर ओके सो सोडून नेक्स्ट तुमी सोशियोलॉजी घेवपाक शकता किंवां हिस्ट्री घेवपाक शकता एज अ मेजर आणि मायनर घेवंक शकता मे बी खंयचो आणि सब्जेक्ट घेवपाक शकता सो हे जेन्ना तू चार कोर्सीस अंडर मेजर मायनर फर्स्ट इयराक एक्सप्लोर करतलो त्यांना स्टुडंटला एक आयडिया मिळतली की आपण खोयचं सब्जेक्ट आपल्याला इंटरेस्ट आहे कसा खोयचं सब्जेक्ट आपल्याला आवडता अँड बेस्ड ऑन दॅट फ्रॉम सेकंड इयर ऑनवर्ड्स दॅट इज फ्रॉम थर्ड सेमिस्टर त्यांना त्यांनी आपलं एक डिसिप्लिन स्पेसिफिक खोयचं मेजर डिसाईड करू शकता आणि तो आपण फायनल इयर डिग्री आपण ह्या कोर्साच्या अंडर ग्रॅज्युएशन करपाक जाय से फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्स ऑर हिस्ट्री तो त्यांनी त्या थर्ड सेमिस्टरच्यान तो आपलं मेजर कंटिन्यू करपचो पण हे जे चार असतात ताणे घेतिल्ले ताच्या भायलो ताका मेजर करपाची संद आसता सेकेंड इयराक आता से फॉर एग्जांपल तुम्ही आर्ट्साचो सायन्साचो भरगो असा तिने सायन्साक फर्स्ट सपोज फर्स्ट सेमिस्टराक मेजर घेतलो बॉटनी घेतली मायनर केमिस्ट्री घेतली आता फर्स्ट सेमिस्टराक हो मेजर बॉ बो, बॉटनी आणि केमिस्ट्री घेतलो म्हणून तुम्ही हो रिपीट करपाक मेळपाना सो नेक्स्ट मेजर तो घेता आसतना झुलॉजी आणि झुलॉजी आणि से फॉर एग्जांपल मायक्रोबायोलॉजी घेतली आणि एज अ मेजर आणि मायनर करेक्ट आता फर्स्ट इयराक ताका ही कॅनॉट म्हणजे तो जे ब्रॉड डिसिप्लिन असा पण त्याच्या मायनर मग मेळ फर्स्ट इयर फर्स्ट इयरात फर्स्ट इयरात त्याने डिसिप्लिन एक्सप्लोर आता हाच्या भायर ते फर्स्ट दोन्ही सेमिस्टर हे के एक्सप्लोर केल्यानंतर तरी जर त्या भुरग्याक दिसले की आपण हे सब्जेक्ट जे जेल ते आपण जमचे ना आपण स्टडी कंटिन्यू ग्रॅज्युएशन कर्ट्रेस्ट न सेकंड इयरात थर्ड सेमिस्टरात हे सब्जेक्ट ब्रॉड डिसिप्लिनच चेंज द थर्ड सेमिस्टर तेच एनईपी म्हटा की त्या भूग्याक एक्सप्लोरेशन देऊक सो एक्सप्लोर केल्यानंतरच कळले की बाबा आपलं हातून इंटरेस्ट असा इंटरेस्ट ना सो विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात घ्यात की पहिल्या दोन सेमिस्टरांत तुम्ही जे चार वेगवेगळे विषय -वेग -वेग शिकतले ते चार वेगवेगळे विषय शिकतले म्हणजे थं तुम्ही ठरयतले की हातूतला खड आवडा जातुतल्या हा मुखार मेजर करू शकता किंवा या चारांची तुम्हाला रुची ना अशी दिसली जे तेवू बी मेकळे पण ही सिस्टम एनईपी जी असा ती दिसतो ताजा अर्थ हय आता ॲडमिशना खात सध्या सगळेकडे डिस्कशन चालू एच ईच्या पोर्टलाचेर हे ॲडमिशन जाता आणि ॲडमिशनचे सगळो कारभार जो आसा तो तुम्ही पळयतात सो त्या अधिकार खाला हांव तुम्हाला विचारपाक सोदता की ॲडमिशनचा प्रोसेस नेमको कसो सुरू जातलो केन्नाच्यान सुरू जातलो तर ॲडमिशनचे प्रोसेस जे अंडर ग्रेज्युएट प्रोग्राम आहेत अंडर डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन हे सगळ्या प्रोग्रामांचे ऑनलायन ॲडमिशन सुरू जातले फ्रॉम मंडे एकोणतीस तारखेच्या डी ए ई ज्या भुरग्यांक अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम ॲडमिशन घेऊन तांच्यानी डी एच ईच्या वेबसईटी पोर्टलाचे ऑनलाईन ॲडमिशन पहिली रजिस्टर जे आपणाक प्रोग्रामाचे फॉर एक्झाम्पल तांकां बी ए बी कॉम बी एस सी बी ए बी एड बी ए एल एल बी बी एस सी इन किंवा बाकीचे जे प्रोग्राम्स इन म्युझिक सर आर्ट कला ड्रामा बी पी एड सायन्सान करपाचो आसा ती ते ह्या प्रोग्रामांनी ते सिलेक्ट आणि आपले कॉलेजू ख सिलेक्ट जर ते खंयचो प्रोग्राम सपोज आर्ट्स कॉमर्स सायन्स मल्टीपल कॉलेजींचा ऑफर जातात ती आपले प्रोग्राम सिलेक्ट कर करताना खंयच्या कॉलेजीन आपण इंटरेस्ट असा ती कॉलेजूय सिलेक्ट करपाचे आणि फॉर्म सबमिट करपाचो आता हातून ह्या पद्धतीन ह्या एक भरग्यां इन्सिस्ट करतले की बिकॉज नवीन स्ट्रक्चर जातो ई पीचो आम्ही प्रत्येक कॉलेज जी फर्स्ट इयराक जे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर जे कोर्सीस ऑफर करतले ते आम्ही त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेब पोर्टला द्या अवेलेबल ते भरग्यांनी फॉर्म फिल करच्या पहिली सगळ्या भरग्यां विनंती करता की त्यांच्यानी त्या कॉलेजचं वचं वेब पोर्टल पण ते पोर। ही माहिती पहिली गोळा करची आणि ते पहिली फायंड आउट करची की आपण खा सबजेक्टात इंट्रेस्ट असा आणि ते खाच्या कॉलेजींनी ते ऑफर करतात आणि त्याच्यानंतरच ते त्या कॉलेजीत त्यांच्यानी सिलेक्ट करून एप्लिकेशन आपलं फॉर्म फिल करचं आता हातून त्या भग्यांनी मेन फोकस ख पेपरार करपाचे तर मेजर आणि मायनर जर तुमका सपोज एक तुम्ही एक आर्ट्सचे भगे आसा आणि तुम्हाला सपोज आपण करपाक जाय सयकॉलॉजीनच से फॉर एग्जाम्पल हिस्ट्रीन करोशलॉजीन से फॉर एक्झाम्पल बी एस सी मॅथ्सन कर हॉनर्स घेऊन तर तुम्ही ह्या कॉलेजीन पहिली पळात की खच्या कॉलेजीन हे मेजर मायनर पहिली सब्जेक्ट्स ऑफर करतात सो तुमकां एक ब्रॉड आयडिया मेटले की या कॉलेजीन हे सब्जेक्ट्स अवेलेबल असतात तुमच्या इंटरेस्टचे सो so दॅट यू कॅन कंटिन्यू दीस की परत फुडल्या नेक्स्ट सबसिक्वेंट वर्षा कंटिन्यू करता डिसिजन घेऊन इजी पडतं सो so, पहिली कॉलेजचं प्रॉस्पेक्टस रिफर करा आणि ते मेजर मायनर जे सब्जेक्ट असा पण ते त्यांची स्टडी करा आणि दॅन यू टेक म्हणजे uh, डिसिजन घ्या की कॉलेजीक तुम्ही एप्लिकेशन फील फॉर्म करतले आता हातून भरग्यात ॲडमिशन घेता असताना फील करत असताना त्यांनी तीन सब्जेक्ट सिलेक्ट करचे पडतले एक म्हणजे मेजर एक मायनर आणि एक मल्टी मल्टीडिसिप्लिन आता मेजर सब्जेक्ट म्हटलं की मेजर सब्जेक्ट म्हटलं की स्टुडंटाक सपोज एक सांन्सचा ताका सपोज आपलं ग्रॅज्युएशन तो मॅथ्स सब्जेक्ट ताणे मोर फोकस करून तो मॅथ्स एक मेजर घेवपाक <laughs> जा आणि मायनर ताका युजली रिलेटेड असतो आता रिलेटेड सुद्धा म्हटलं तर सेम ब्रॉड डिसिप्लिनातलं ते ब्रॉड डिसिप्लीन सुद्धा भुग्यांना डीएचीच्या वेबसायटीचेर घालतले तर भरग्याक ते एक्सेस करपाक इजी जातले की डिसिजन घेवपाक की आपण जर मॅथ्स मेजर घेतलो जर आपण खंयचे मायनर सब्जेक्ट अवेलेबल असा इन दॅट सेम ब्रॉड डिसिप्लीन इतकंच नदरेंतल्यान की न ताका एक पेपर मायनर म्हण घेवपाक मेळटलो काय ताच्या ता फाय आनी आता जसं म्हटलं की तिथे पाच ब्रॉड डिसिप्लीन असा सो so, एक जसो तू खंयचो ब्रॉड डिसिप्लीन सिलेक्ट केलो जर नॅचरल सायन्स प्युअर सायन्स ओर एप्लायड किंवा कॉमर्स ह्युमिनिटीज असो केलो की तो मेजर आणि मायनर जो सिलेक्ट करतो त्याच डिसिप्लिन ब्रॉड डिसिप्लिनतल्या असतं दोन्ही पेपर कंपलसरी वेगळे ते वेगळे किती की ह्याच इंटेन्शन एन इपी असं म्हटलं की त्या एक्सप्लोरेशन एक्सप्लोर करतात त्यांनी फर्स्टवीर पेपर मॅथ्स घेतला सेकंड पेपर मारनरू मॅथ्सच घेतलो ते एक्सप्लोरेशन त्या थर्ड सेमिस्टरच्या ऑप्शन असं जेव्हा आपले थर्ड की आपण ह्या कोर्सात आपले ग्रॅज्युएशन करत त्यांना त्याला फ्लॅक्सिबिलिटी आहे की तो मेजर घेतात तो, तो मेजर तो मायनर सब्जेक्ट घेऊ मेटा पण हा हा फक्त इतकंच विचारतं की सेकंड इयरात जे मेजर असा तातुतलंच मायनर घेऊन कंपल्शन काय काही ताका मेकळेपण असं दुसरं मायनर घेऊन पण कसे असं की प्रत्येक सेमिस्टरात आता ह्या एन पीच्या अंडर फोर इयर्स अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम ऑफर जातो आता हे चार वर्षाच्या अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामात त्या खच्या भुरग्याक जे अंडर ग्रॅज्युएट फोर इयर्सची डिग्री घ्या तिने एटी क्रेडिट्स कंप्लीट केले आणि ते प्रत्येक सेमिस्टर वीस वीस क्रेडिट्स असा इक्वली डिस्ट्रिब्यूट केला आता प्रत्येक सेमिस्टर ते इक्वली डिस्ट्रिब्यूट डिस्ट्रीब्यूट केलं खंयच्याय भुरग्याक एक डिग्री सपोज आपण एक जाय बी एस सी इन मॅथमॅटिक्स झाल्या ते, ते बी एस सी इन मॅथमॅटिक्स म्हणून सब्जेक्ट असतो तो मेजर सब्जेक्ट ह्या मेजर सब्जेक्टाच्या अंडर ताणे एटी क्रेडिट्स कंप्लीट करचे पडतले अंडर मेजर सो टोटल क्रेडीट असले वन सिक्स्टी फॉर फोर इयर फॉर थ्री इयर्स ते वन ट्वेंटी आसतले सो so, त्याला मेजरातले साठ कंप्लीट करचे पडटले ती डिग्री जर जर की आपण सी एसीन मॅथमॅटिक्स और बी एन हिस्ट्री आता हातून कशा असं की जर मायनर सब्जेक्ट आसतलो तातुनी चार वर्सांच्या क्रेडिट चार वर्षांचा यूजी प्रोग्राम आसतलो तातूंत त्यांनी थर्टी टू करपाक कम्प्लीट पूण तातून जर त्यांनी सपोज एक सब्जेक्ट असो घेतला की बी ए मेजर इन हिस्ट्री आणि ताणें जर या मायनर सब्जेक्टाच्या अंडर खंयचो सपोज पॉलिटिकल सायन्स वा सायकोलॉजी हाचे जर बारा क्रेडिट्स जर करीत hmm. जाल्यार तिथे डिग्री मेळटा असताना अशी मेळटली की बी ए मेजर इन हिस्ट्री एंड मायनर इन पॉलिटिकल सायन्स ओके okay. सो ती मायनर सब्जेक्ट जर कॉलिफाय जर जातो मार्क्सशिटाचे जर जा जा त्यांनी मिनिमम बारा क्रेडिट्स कम्प्लीट करेज्युएशन टायम आणि मेजर जर क्वालिफाय जातलो जाल्यार ताका फोर इयर प्रोग्राम आसा जाल्यार तातूंत ताणी एटी करचे पडटले आनी थ्री इयर प्रोग्राम आसा जाल्यार ताणी सिक्स्टी क्रेडिट्स कंप्लीट करचे पडटले सो आतां पयल्या वर्साचो जो भुरगो एडमिशन घेता ताणें मेजर आनी मायनर आपले सिलेक्ट केले ताज्या भायर ताका खंयचे पेपर सिलेक्ट करपाचे आसात एडमिशन मेजर आतां कशें ह्या सिस्टमान जातली की ताणी भुरग्यान एक मेजर पेपर सिलेक्ट कर करा तो मेजर तो पयली डिसायड करतलो की आपणाक खंयचो ब्रॉड डिसिप्लिनान ग्रेज्युएशन करपाक जाय मागीर तो मायनर आसतलो तो सेम डिसिप्लिन आसतलो ते आणि ऑप्शन असतं ना मल्टीडिसिप्लिन आता कशे होता की थोड्या भुरग्यांक एक्सप्लोरेशन करता अकरावी बारावी त्यांनी आर्ट्स कॉमर्स सायन्स एक पहिली घेतले बट अजून ताका ती एक्सप्लोरेशन एक्सप्लोरशन की खरंच आपण आपणाक सायन्सान इंट्रस्ट असा का कॉमर्स इंट्रस्ट असा का आर्टस इंट्रस्ट असा का खा आणि तिथे इंटरेस्ट असा तर मल्टीडिसिप्लरी जो असत शिकतो किंवा अकरा बारावी शिकला किंवा आता फर्स्ट इयर करतो ह्याच्या एक एक्सप्लोर करून जाय की आपण हे सब्जेक्ट सोडून दुसऱ्या हातून खंय सब्जेक्टाक आपण इंट्रेस्ट आसा काय ना सो हातून मल्टी मल्टीडिसिप्लिनी एक्सपोजर मेटलो सपोज जर तो एक सायन्साचो भुरगो आसा त्याने फर्स्ट मेजर सपोज बॉटनी घेतली मनर ज्युलॉजी घेतली ताका दिसले की आपणाक मे बी इंग्लिशी इंट्रस्ट असा ग्रेज्युएशन करपाचे ऑर मे बी ताका सपोज आणि खंयसर एक इंट्रस्ट असा ऑर हिस्ट्रीन आसा किंवां जॉग्रफीन आसा जाल्यार अंडर या मल्टीडिसिप्लिनरी ताका ऑप्शन असा की तो एक्सप्लोर सब्जेक्ट हो मल्टीडिसिप्लिनरी घेता असताना जर एक त्या क्रायटेरिया असा की हो सबजेक्ट तुम्ही ट्वेल्थ स्टँडर्डाक फर्स्ट ऑफ ऑल केला शिकलेले म्हणजे तुका त्याची बेसिक पहिली नॉलेज ना सो यू वॉंट टू एक्सप्लोर इट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू मेजर आणि मायनर जर तुमचा डिसिप्लीन असा त्याच्या हो सब्जेक्ट म्हणजे दुसऱ्या मेजर म्हणजे तुम्ही जर प्युअर आता जर मेजर मायनर सब्जेक्ट केला तर हो मल्टीडिसिप्लिनरी तो वो सब्जेक्ट असा तो सब्जेक्ट तुम्ही कॉमर्सातल्या आर्टसातल्यानं किंवा मॅथमॅटिस जो असा पण ग्रुप मॅथमॅटिस कम्प्युटर सायन्स किंवा लायब्ररी आ जर्नलिजम असा तसा सिमिलरली जो कॉमर्स जो भरगा ताकी दिसले की आपण सपोज कॉमर्स शिकव ना आपण इंट्रेस्ट असा हिस्ट्रीन असा जॉग्राफीन असा जे ते मल्टीडिसिप्लिनरी त्या हातुल्या चूज करता आता हे सब्जेक्ट आणि तुमचं पोर्टल ओपन जातलं एकोणतीस तारखेक त्या वेळाचेर हे सगळे सिलेक्ट करपाचे काय मेजर मायनर सिलेक्ट करता आता पोर्टल ओपन जातले ना भुरग्याक चॉईस आम्ही दिले की त्यांनी एक मेजर सिलेक्ट करा एक मायनर सिलेक्ट करा भितर इलेवन आणि एक मल्टी डिसिप्लिनरी सिलेक्ट करा आता आ, मेजर मायनर आणि मल्टीडिसिप्लिनरी तुम्ही सांगले की जो भुरगो सुरुवातीकच चॉईस करतलो उरिल्ले जे पेपर असतात म्हणजे जे कॉलेज लेवलाचे ताका काउन्सिलिंग गरजेचे असतं म्हणजे नेमके किती हे खंयचे पेपर असले आणि कशेचे स्वरूप असाऊन्सिलिंगचे आता मेजर मायनर आणि मल्टीडिसिप्लिनरी सिलेक्ट केल्यानंतर आणि तीन कोर्सेस म्हणजे एबिलिटी एनौसमेंट कोर्सेस जका एईसी म्हणून ओळखतात आता एबिलिटी एनहासमेंट म्हणून हातून इंग्लिश असतं स्पोकन इंग्लिश आर कम्युनिकेशन इंग्लिश त्या भुग्याची इंग्लीश हो कोर्सेस ऑफर असतो हो सगळ्या भुरग्यांक कंपल्सरी असतो एज फार एज पहिल्या ई एनईपी पहिल्या सेमिस्टर दुसरं असा जो आता स्किल एनहासमेंट आता स्किल एन्ह्समेंट म्हटलं कोर्स किंवा की त्या भुरग्याक जे भारत आउटसईड म्हणजे जे करिक्युलम अकॅडमीक करिक्युलम सोपता तो अदरवयज जे प्रोफेशनल हातून असता आपल्या खातून तो स्किल कसं इम्प्रूव जातला त्याच्या हा फॉर एक्झाम्पल uh, कोण कॉमर्स आहात त्याचे बँकिंग स्किल्स टॅक्सेशन स्किल्स हे असा पण ते स्किल हे कसे एनहान्स करतले लागून हो स्किल एन्ह्समेंट असतं आता ह्या हातून कसे की भरग्यात चॉईस असा जसं मल्टीडिसिप्लीन आउटसईडून घेता तसंच आता फॉर एक्झाम्पल सांन्स असा आणि दिसले की आपण स्किल अंडर स्किल एन्हान्समेंट आपण टॅक्सेशन टॅक्स कसं भरता वर्षाचा जो आयटीआर फॉर्म भरता तो कसं भरता किंवा आणि जे बँकिंग जे की बँकिंगचे नॉर्मल ट्रान्झेक्शन कसे आता बँकिंगचं बेसिक प्रोसेस कसं असता हे जर शिकपचे असा तर तो आपल्या जो मेजर मायनर जो डिसिप्लीन सिलेक्ट केला त्याच्या डिसिप्लिनिच्या भारत वचून हो दुसरा एस एसी सिलेक्ट करत शकता त्या म्हणज्या एक्सपोजर असा एस सी सी हातून नेक्स्ट पेपर असा वेल्यू एज्युकेशन व्हॅल्यू एज्युकेशन चार कॅटेगरी असतात एक डिजिटल इंडिया एक अंडरस्टँडिंग इंडिया एक एनवायरमेंटल सायन्स आणि एक योगा हेल्थ अँड वेलनेस म्हणून ह्या भुग्यात फर्स्ट सेमिस्टर या खच्या चार केटेगरीतले दोन पेपर कंप्लीट म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वेगवेगळे पेपर असले पेपर असलेले च्या अंडर पहिल्या सेमिस्टर दोन पेपर घेऊन या खाली चार कॅटेगरीतले आणि दुसऱ्या सेमिस्टर दुसरे उरलेले हा ते दोन पेपर सो दोन दोन पेपर टोटल चार ओके ओके okay. आणि एन ए पीच्या अंडर ऐकतात की मल्टिपल एक्झिट आणि एंट्री लेवल असतात हे नेमके किती कशा आहे कि की आता ह्या एन पीच्या अंडर वो डिग्री प्रोग्राम असा पण तो फोर इयर्स असा फोर इयर्स मेनशन केला पहिली कशा आशिले जे आता पर्यंत ह्याच्या पहिली सिस्टम एक असं सपोज एक एक वर्ष शिकलो खेळ बी एडमिशन घेतलं जाणे बी कॉमचे ॲडमिशन घेतले आणि फॉर सम फायनान्शियल रिझन की कि त्यांनी मधीच कॉलेज सोडले आणि तो पुढे कंटिन्यूज केलं ना ती तिची दोन वर्ष फुकट वता आता असा की आणि त्या जॉबू मेळणार बिकॉज ती तिची रिकॉग्नीशन जे असं दोन वर्षां शिकलो म्हणून तुम्हाला काही जॉबूम मेळ नाशि आता कशा असा की दर इज ए एकदा तू रजिस्टर झालो की त्या ह्याच्यानंतर फर्स्ट तुका एक्झिट एक्झीट जवळ फर्स्ट इयराक जर तू एक्झीट जो त्या प्रोग्रामच्या अंडर सर्टिफिकेट प्रोग्राम हे मेटले पण त्या एक क्वालिफाय कॉलिफाय चार क्रेडिट म्हणजे जसे प्रत्येक वर्षात वीस क्रेडीट असं तसे आणि चार क्रेडीट असं समर इंटर्नशिप घेऊन कंप्लीट करतो पडतो ती सर्टिफिकेट मेळ सो सेकंड इयराक जर तुम्हाला एक्झिट जवळपास तुका, तुका सेकंड इयर एक्झीट जातक डिप्लोमा मेळटली ती डिप्लोमा जातले जाल्यार तुका क्वालिफाय करपा खातीर ती सर्टिफिकेट मेळपाक आनीक चार क्रेडीट घेवचे पडटले म्हणजे तुमकां पयल्या आनी चार म्हणजे हो एक स्पेसिफीक पेपर आसतलो क्वालिफाय करपाक की तूं सपोज मार्केटान खंय जॉब सादी सोदपाक जर गेलो जाल्यार दे वील ऑल्सो हॅव की हाका ती वोकेशनल पद्दतीन वोकेशनल पद्दतीन ताका थिअरेटिकल थे क्लास पुस्तक जे कॉलेजीन शिकला पुस्तकी शिक्षण ताच्या भायर ताका बाकीचे संवसारीक स्किल्स जाले आसूं सो ते चार क्रेडीट्स एडिशनल जातले जर तर डिप्लोमा घेतले आता वर थर्ड वर्षात जेव्हा येतो त्यांना थर्ड वर्षात त्याचे सिक्स्टी क्रेडिट्स मेजरां जातले असतले आणि मायनर सो so, टोटल त्याचे वन ट्वेंटी क्रेडिट्स जाय थर्ड इयराक एक एक्झिट करता सो थर्ड इयराक करतले असताना त्याला नॉर्मल अंडरग्रेजुएट डिग्री मेळली बॅचलर्स डिग्री मेटली आता फोर्थ इयर वतले त्यांना ऑप्शन असं भरग्या सो फोर्थ इयराक भुग्याक जर वचं दिसल्यान दिसले ऑप्शन असतं की ताणे पेपरच घेऊन जर कंप्लीट करत जसे आता सीबीसीएस आशिल्लं सिस्टम की ग्रॅज्युएशन विथ हॉनर्स Mm. आता हे भरग्यात ऑप्शन असतं की तर ग्रॅज्युएशन तिथं करपाक जाय की रिसर्च जर त्या तर जसे म्हटले की त्या मेजर जे कोर्सेस असतात मेजर एक हेटी कंप्लीट कम्प्लीट करत तसे मेजर तो डिग्री ते हानर्स करू किंवा ती रिसर्चन करू एटीत उरता की जर ते रिसर्च करत जी फोर कर इयर्स जी प्रोग्राम युझिंग अ रिसर्च जर तेका फायनल इयरात बारा क्रेडिट्सचे रिसर्च पेपर्स घेऊचे पडतात आणि तेच जर ताला हॉनर्सां कर फोर इयर्स डिग्री प्रोग्राम झाले ते बारा क्रेडिट्स त्यांनी पेपर पेपर घेऊन करून मेटले आणि हा हॉनर्स वीथ रिसर्च हॉनर्स विथ रिसर्च केल्याचा फायदो किती असतात ता कशा की ता सपोज मास्टर्स करपाक करीएचडी करतो सो ते रिसर्च जनर घेना मतलब तका मोर एडवांटेज उरतली व्हेन ही गोस फॉर अ पीएचडी ऍडमिशन त तेनी पहिलीच फोकस केला फोर्थ इयरक जना होतान आपण रिसर्च आता रिसर्च कोण घेव वता फोर्थ इयराक ज्या बुर्ग्याक रिसर्चन खरक इंटरेस्ट असतोले त्या सब्जेक्ट मुखा पीएचडी करपाक रिसर्च करपाक जाय पोस्टॉक करपाक जाय तो ते रिसर्च पेपर्स केतला आणि ज्या भुग्यात आपण फक्त फोर इयर्स प्रोग्रामूच करतो हॉनर्स तो प्रोग्राम हॉनर्स घेऊन आता एन एपीच्या अंडर कॉलेजी सगळे कोर्सीस असतात म्हणजे आमच्याकडे हा गोयात बी ए बी कॉम बी एस सी किंवा ड्रामातली डिग्री बी एड असा ऑर लॉ कॉलेज हे सगळे एन एपीच्या अंडर असा काय काय कोर्सेस आता कळपा खाती जे प्रोग्राम जसे बी एल एल बी जे इंटीग्रेटेड प्रोग्राम असा ए बी एड तो इंटिग्रेटेड प्रोग्राम असा बी एड आणि बीएससी एग्रीकल्चर ह्या कोर्सिसांत हे जे प्रोग्राम्स एक नॅशनल रेग्युलेटरी बॉडी असा सो लागून हे तिनु प्रोग्राम बी ए एल एल बी लिल्ब, बी ए बी एड आणि बी एस सी हे सध्याच्या हातून एनईपीचे इंप्लिमेंटेशन एनईपी अंडर बाकीचे सगळे जे जनरल प्रोग्राम्स असा अंडर डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन त्या सगळ्या म्युझिक कला अकादमी ड्रामा होम सायन्स सगळे अंडर एनईपी प्रोग्राम्स ओके okay, ह्या एन ई पी प्रोग्रामाच्या अंडर भुरगो जेन्ना एडमिशन करपाक आतां वतलो पोर्टलाचेर ताका ते खूब सोंपें कारण खूब गांवांतले भुरगे आसतले तांकां सोंपें जावपाचे नदरेन तुमी कितें गायड पद्दतीची अशी लिंक किंवां ताका एक विडियो बी तुमी तयार केल्ले आसात काय मेळटले ताका, ताका खंय ते आमी सगळे अशे विडियो करून आमी जे भुरगो ऑनलायन पोर्टलाचेर वतलो थंयच लिंक ताका आमी अवेलेबल करून दितले सो भुरग्यांक आमी एक विनंती आसा की एप्लिकेशन प्रोसेस सुरू झाच्या पहिली भुरग्यांनी हे पहिली कॉलेजचे प्रॉस्पेक्टस आणि व्हिडिओ एकदा रिफर कर करते पण ते पेपर सिलेक्ट करना आणि कॉलेज सिलेक्ट करता इजी इझी पडतं की आपण फुडे तीन वर्सांचा प्रोग्राम अंडर ग्रॅज्युएट चार वर्षाचा अंडर ग्रेज्युएट खंच्या कॉलेजीत आपण आपण ते कोर्सीस अवलेबल असले आणि खच्या कॉलेजीत आपण ते रिफर करचे या भारत जर भरग्यां कसली डिफिकल्टीज आता चे एन स्ट्रक्चर मेजर सिलेक्ट करत आम्ही प्रत्येक कॉलेजीच्या तीन मेंबरची कमिटी केलेली असा आणि ते तीन मेंबराची कमिटी त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेब पोर्टलाचे असतले कौन्सिलर्स म्हणून त्यांचे फोन नंबर असलेले आणि तेच परत आम्ही त्या प्रत्येक कॉलेजीच्या आमच्या डिएचेच्या पोर्टलाचे असतले सो भुरग्यांक खंयच्याय कॉलेज सपोज स्पेसिफिक जर ॲडमिशन घेऊन भुरग्यांनी त्या कॉलेजच्या फॅकल्टी कमिटी मेंबर्सांक फोन करून त्यांना त्यांचे डाउट्स ते त्यांना विचारून घेऊ शकता ना त्यांच्या डीएची आमचा नंबर अवेलेबल असतो फॉर स्टुडंट्स त्यांच्या कौन्सिलिंगसाठी आमक्रोच केला जातो ओके तर विद्यार्थ्यांना आणि पालकांनो ह्या व्हिडिओतल्यान तुमकां ही बरीच माहिती मेळ्या आसतली त्याच्या भायर आता जसे डॉक्टर महादेव गावस हा तुमक सांगला की त्या त्या कॉलेजीच्या वेबसायटींचेर तुमकां थंची जी लोकल कमिटी जी आज तांचे फोन नंबर्स आसतले परत ते अवेलेबल तांचे कडेन कॉन्टेक्ट डी किंवा ईचे फोन नंबर्स नंबर डीएचईचे रिस्पेक्टिव्ह हे पळोवपी जे अधिकारी असतात तेवूय एट तुमच्या सेवे खातीर हाजर असले सो दिसता खूप एक महत्त्वाची अशी ही गजाल उच्च उच्च शिक्षण संचालनालयन केल्या की तुमका ॲडमिशनच्या संदर्भातल्या वा ई पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे एक्झॅक्ट नवे स्ट्रक्चर किती हायर एज्युकेशना भितर हे खूप सोपे पद्धतीन कळचे आणि मार्गदर्शक तुमक ते जावचे ह्या नदरेंतल्यान खूप वेगवेगळी पावला मारल्यात तातुतलेच हे एक पावल आशिल्लें आणि ही माहिती खातीर आमकां उच्च शिक्षण आनी गोवा स्टेट हायर एज्युकेशनचे अधिकारी फॅकल्टी डॉक्टर महादेव गावस तुम्ही हंगा आयल्यान ह्या विद्यार्थ्यांना ही माहिती दिली त्याच्या खात्री हा माझे वतीन तसेच सगळे विद्यार्थी वर्ग आणि पालकवर्गाच्या वतीन तुमक धन्यवाद